महापालिकेची परिवहन व्यवस्था पूर्ववत करावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुहास यांनी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या परिवहन विभागाची व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली आहे. त्यामुळे शहरात अनधिकृत वाहतूक करणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा अनधिकृत वाहतुकीमुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. शिवाय शहराच्या विविध भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेची बस सेवा पूर्ववत झाली तर भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यास मदत होईल, अशा मागणीचं निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुहास कदम यांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांकडे दिलं. परिवहनची बस सेवा पूर्ववत न झाल्यास महापालिका पदाधिकारी आणि प्रशासनाच्या विरोधात उग्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सेलचे कार्याध्यक्ष सुहास कदम यांनी दिला. विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून आज सोलापूर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त तवरेसाहेबांना भेटून आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये जी काही बंद पडलेली बस व्यवस्था जी आहे ते सुरू करण्यासंदर्भातलं आज त्या आशयाचं निवेदन आम्ही सन्माननीय आयुक्त साहेबाला दिलेलं आहोत. त्याच आशयाचं निवेदन आज सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर यांनासुद्धा भेटून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये जी काही बस व्यवस्था ती बंद पडलेली आहे त्यामुळे सोलापूर शहरातील आमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न अत्यंत बिकट बनलेले आहेत. त्यांची परिस्थिती आज तुम्ही पाहताय की त्यांना कॉलेजला येण्यासाठी क्लासेसला येण्यासाठी त्यांना ॲटोचा रिक्षाचा सहारा घ्यावा लागतो, वाहनांचा सहारा घ्यावा लागतो. जितकी मुलगी बसमध्ये सुरक्षित असते तशी कोणत्याही वाहनामध्ये सुरक्षित नसते. आणि सोलापूरमध्ये गेल्या अनेक दिवसापासून वारंवार मुलींच्या छेडछाड असू दे किंवा महिलांचे अत्याचार असू दे ह्या वारंवार घटना ह्या फक्त रिक्षामुळे घडत आहेत. म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून परिवहन व्यवस्था सुधारली पाहिजे.